पंढरपूर तालुक्यातील आकारलेल्या मालमत्ता कराबाबत आमदार भारत यांनी विधीमंडळात आवाज उठवला विधिमंडळातील विधानसभेतील तारांकित प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आमदार भारत नाना भालके यांनी पंढरपूर शहरालगत असलेल्या इसबावी इथल्या पुनर्वसन भागातील पुनर्वसन धारकांच्या मार्च दोन हजार अठरा रोजी आकारलेल्या मालमत्ता कराबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करून मालमत्ता कराची रक्कम माफ करण्याची विनंती शासनाकडे केली गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघातील नगरपालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या इसबावी गावातील नागरिकांना सोयीसुविधा अद्यापही देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळं नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सा सामना करावा लागतोय तातडीनं यात लक्ष घालून मतदारसंघातील पंढरपूर शहरालगत असणाऱ्या इसबावी या गावातील पुनर्वसनवासियांना न्याय द्यावा अशी मागणी करत पुनर्वसन विभाग नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करत नाही नाही जलसंपदा विभाग त्यामुळे नागरिकांचा प्रश्न सुटलेला नाही पुनर्वसन आणि जलसंपदा विभाग हे कायम टाळाटाळ ताल करून पुनर्वासियांची उपेक्षाच करतात हे सर्व प्रकार आमदार भारत नाना भालके यांनी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिले नागरिकांचा टॅक्स माफी करण्याचा एक ठराव पंढरपूर नगरपालिका यांनी पारित करून तो मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे परंतु त्याबाबतही निर्णय घेतलेला नाही दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर इसबावी ग्रामपंचायत व पुनर्वसन यांच्यात एक बैठक आयोजित करून त्यात संबंधित विभागाचे सर्व अधिकारी बोलवून तात्काळ निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन विधिमंडळात दिलं त्यामुळे लवकरच इसबावी वासियांच्या टॅक्स बाबतीत व इतर समस्यांबाबत सरकार तातडीनं दिलासा देऊन न्याय देईल त्यामुळं आमदार भारत नाना भालके यांनी सदर चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला विधिमंडळात न्याय मागितला यामुळे सर्वत्र ग्रामीण वासियांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे